काली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटलांनी आता आरक्षणाकरता नवा पर्याय सुचवलाय. वेगळा प्रवर्ग करून 50% आत टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्या अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. 50% आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालन, पण एनटी विजेंटीचा जसा वर प्रवर्ग टिकला तसा तो टिकला पाहिजे तरच घेणार, 50% वर आम्ही घेणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सगळ्यांचीच इच्छा असल्यानं आरक्षण ओबीसी मधून असो किंवा वेगळ्या प्रवर्गातून असो पण ते टिकणारं असावं असा सूर मराठा समाजातून निघताना दिसतोय. सरकारला आमची स्वच्छ आणि स्पष्ट मागणी एवढीच आहे की टिकणारं आरक्षण आम्हाला द्या आणि टिकणारं आरक्षण तुम्ही देऊ शकता. वारंवार आंदोलन, रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई हे आम्हाला आता परवडणारं नाही, त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावं अशीच आमची मागणी आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय आहे त्या आरक्षणात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणं शक्य नाही, त्यामुळे आधी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली जाते. मात्र ओबीसींमधून इतर कुणालाही वाटा देऊ नये या मागणीवर ओबीसी नेते ठाम आहेत. जोपर्यंत मागासवर्गीय सिद्ध होत नाहीये तोपर्यंत 50% आतलं आरक्षण जे आहे ते मिळू शकत नाही आणि ते देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला सुद्धा नाहीये, आणि म्हणून हे आरक्षण जे आहे हे आरक्षण मिळणार नाही. आणि दुसरं माझं म्हणणं आहे असं आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर आम्हाला आमचं म्हणणं काही नाही, तुम्ही घ्या आरक्षण, पण ओबीसीमधलं आरक्षण घेऊन त्यांचं आरक्षणामध्ये वाटेकरी व्हायचं, त्यांचं आरक्षण हिसकावून घ्यायचं, हे काय महाराष्ट्रामध्ये हे बरोबर होणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून किंवा वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण मिळणं हे दोन्ही मुद्दे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. परिणामी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं मिळणार यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठा समाजाला त्याचं ओबीसीतलं हक्काचं आरक्षण देऊन न्याय करा, नसता 24 नंतर मराठे स्वतः न्याय मिळवण्यासाठी आंदोलन स्वतः मराठे हातात घेणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.